देवगड तालुक्यातील मालफे येथील दारू व्यावसायिकाला दारू वाहतूक करणारी ओमनी व्हॅन सोमवारी पहाटे 5:30 ते 6 वाजता ग्रामस्थांनी पकडली. महिला व संतप्त ग्रामस्थांनी व्हॅनची तोडफोड केली. गाडीतील 13 बॉक्समधील 37,000 व 4-चाकी गाडीसह 1 लाखाचा मुद्देमाल तसेच वाहन चालक आणि दारू विक्री करणाऱ्या दोघांना विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेली 4-5 वर्षे सातत्याने तक्रार करून देखील मालपे येथील शंकर समजीसकर व सौ समजीसकर यांच्यावर कोणतीच कारवाई प्रशासन करत नाही याचा राग अनावर झाल्याने सोमवारी 5:30 ते 5:30 दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी मालपे पोंभुर्ले येथे दारू वाहतूक करणारी मारुती ओमनी पकडून गाडीच्या काचा फोडल्या. या व्हॅनमध्ये 13 बॉक्समधील 37,000 गोवा बनावटीच्या दारूसह 4-चाकी गाडी असा मिळून 1 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी व्हॅन चालक विलास हुन्नरे, दारू व्यावसायिक शंकर समजीसकर व सौ स्वाती समजीसकर यांना विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक पाडावे, सरपंच साधिक डोंगरकर, उपसरपंच प्रदीप फाळबे, पोलीस पाटील विलास सुतार, राखी मोंडे आदी उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास विजयदुर्ग पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण करत आहेत.